नमस्कार। आताची मोठी बातमी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारलेला हर हर महादेव हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे। तसेच वेडात मराठी वीर दौडले सात हा सुद्धा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटावरून संभाजीराजे छत्रपती संतापले आहेत। चित्रपटातून इतिहासाचे मोडतोड होत आहे, शिवरायांच्या इतिहासाचा विपर्यास करण्यात येत आहे असा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केलेला आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। संभाजीराजे छत्रपती म्हणाले, इतिहासाचे सिनेमे निघत असून ही कौतुकाची बाब आहे। राजस्थानचे महाराणा प्रताप घराणे सोडले तर इतिहासाच्या संदर्भात चित्रपट निघाले आहेत। ते चित्रपट इतिहासाचे मोडतोड करून काढले जात आहेत, ठीक आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांबाबतच्या चित्रपटाबद्दल चालणार नाही असा इशारा जो आहे तो छत्रपती संभाजीराजे यांनी दिलेला आहे। हर हर महादेव या चित्रपटातून इतिहासाचे मोडतोड आणि विपर्यास करण्यात आला हे असे चित्रपट लोकांच्या समोर घेऊन यायचं। छत्रपती शिवाजी महाराज आपली अस्मिता आणि प्रेरणा आहे। शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी स्वराज्य घडवून दिलं, मात्र आपल्याला चित्रपट बनवण्याचा अधिकार आहे, म्हणून इतिहासाचे मोडतोड करायचे का असा सवालही छत्रपती संभाजीराजे यांनी विचारलेला आहे। तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा वेड्यात मराठी वीर दौडले सात हा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे। यात मावळ्याच्या भूमिका साकारत असलेल्या कलाकाराच्या पोशाखावर संभाजीराजेने आक्षेप घेतला, इतिहासाचा गाभा धरून राहावा ना, यातील काही मावळ्यांनी पगडी घातली नसून तो शोक संदेश आहे। जर यापुढे प्रोड्युसर आणि दिग्दर्शकांनी असे चित्रपट काढले तर गाठ संभाजी छत्रपतीशी आहे असा इशाराही त्यांनी दिलेला आहे।